ਕਰਮੀ ਤਰਨ ਨੂੰ ਲਸਵੀ ਮਸਵੀ ਯਾ ਭਾਗਾਤਿਲ ਵਿਭਾਜਿਤ ਕਰਤ ਸੁਟਿਆ ਯਾ ਪ੍ਰਕਾਰਾਮੰਤੇ ਆਪਨ ਯਾ ਪੂਰਵੀ ਵਿਭਾਜਿਤ ਕਰਤ ਸੁਟਿਆ ਪਹਿਲੇ ਲੇ ਸਰਵ 2 3 4 5 6 7 8 9 12 11 15 18 ਯਾ ਸਰਵ ਕਸੁਟਿਆ ਪਹਿਲੇ ਮਾਤਾ ਯਾਚਾਵਰ ਆਪਲਿਆਲਾ ਸਕਾਲਰਸ਼ਿਪ ਕਿਉਂ ਨਵੋਦਯਚਾ ਪਰੀਕਸ਼ੇਲਾ कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो त्याचे आपण आज प्रश्न कसे येऊ शकतात त्यातला भाग 1 मध्ये प्रश्न प्रकार 1 पाहणार आहोत तर मग चला पहिला प्रश्न काय खालील पैकी कोणत्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो तर मित्रांनो इथे चार पर्याय दिलेले आहेत प्रश्न आहे खालील पैकी कोणत्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो आता 2 ची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 हे अंक येत असतील तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो मग आता आपल्याला काय पर्यायामध्ये पाहावं लागेल की कोणत्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर मित्रांनो पर्याय पहिला काय आहे 4536 ह्याच्या एकक स्थानी 6 आहे मग 6 असेल तर 2 ने भाग जातो आता पुढचे 3 पर्याय सुद्धा आपण पडताळून पाहू ह्याच्या एकक स्थानी 5 आहे 2 ने भाग जात नाही कारण की 0 2 4 6 8 यापैकी असायला पाहिजे इथं 7 आहे जात नाही मग हा पर्याय 2 नंबरचा येत नाही 3 नंबरचा पण येत नाही 4 नंबरचा पर्याय 3563 एकक स्थानी काय आहे ह्याच्या 3 आहे मग 3 असेल तर 2 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक इथं आलेला नाही म्हणून या 4 नंबरच्या पर्यायाला सुद्धा 2 ने भाग जात नाही म्हणून मग मित्रांनो आपलं उत्तर काय आलं 4536 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल आपलं दुसरा प्रश्न काय आहे मित्रांनो पहा खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो पर्याय क्रमांक 1 ची बेरीज करा 4 अधिक 8 अधिक 3 अधिक 6 4 आणि 8 12 12 आणि 3 15 15 आणि 6 21 15 आणि 6 21 21 ला 3 ने भाग जातो 3 असत 21 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल आपलं त्यानंतर पुढचा पर्यायाची बेरीज 3 आणि 4 7 7 आणि 2 9 9 आणि 5 14 14 ला 3 ने भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार नाही त्यानंतर तिसरा पर्याय पहा 3 आणि 8 11 11 आणि 3 14 14 आणि 9 23 23 ला 3 ने भाग जात नाही पर्याय 3 सुद्धा येत नाही चौथा पहा 7 आणि 5 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 हा पण येत नाही आपल्याला तर पर्याय इथंच हे झाला होता पण तुमच्या माहितीस्तो हे सर्व उदाहरणं ती बाकीचे राहिलेले 3 पर्याय पाहिलेत आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे खालील पैकी कोणत्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो मग मित्रांनो 4 ची कसोटी काय आहे हो 4 ची कसोटी काय तुम्हाला कसोट्या सर्व पाठ पाहिजे दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो दिलेल्या संख्येतील शेवटचे 2 अंक कोणते हे शेवटचे 2 अंक एकक आणि दशक स्थानच्या अंकापासून तयार होणारी जी काही संख्या आहे त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये शेवटचे 2 अंक म्हणजे एकक आणि दशक स्थानच्या अंकाची मिळून कोणती संख्या 36 मग 36ला 4 ने भाग जातो म्हणून ह्या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो पहा 33836 भागिले 4 4 8 32 3 मधून 2 गेला 1 राहिला 3 3 गेले 0 वरचे घेतले 8 4 चौक 16 4चा भाग बसला 8 मधून 6 गेले 2 1 गेला 0 वरचे घेतले 3 23 झाले 4 आपणचे 20 3 मधून 0 गेले 3 2 2 गेले 0 वरचे घेतले 6 4 9 36 6 मधून 6 गेले 0 राहिले 3 मधून 3 गेले 0 राहिले तर मित्रांनो या संख्येला 4 ने भाग गेलेला आहे म्हणून पर्याय क्रमांकाचं उत्तर काय आलं 1 आलं
त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, 2.4 व 6 हे अंक एकदाच वापरून 4 ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती. हे दिलेले अंक एकदाच वापरायचे, त्यापासून संख्या तयार करायची कशी, लहानात लहान व मोठ्यात मोठी, आणि त्या संख्या अशी करायची की त्याला 4 ने भाग जावं. मग त्या दोन संख्येतील फरक, मग आपण अगोदर काय करू, मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी म्हणजे अगोदर मोठा अंक 6, 4, 2. मग मित्रांनो 6, 4, 2 म्हणजे 642 ही मोठ्यात मोठी संख्या तयार होते. मग 642 चारची कसोटी काय, एकक आणि दशकस्थानच्या अंकापासून हे दोन अंक मिळून जी संख्या तयार होते तिला जर 4 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. मग 42 4 जातो का, नाही. 4 × 4 42 4 भाग जात नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 624. मग 24 4 भाग जातो. मोठ्यात मोठी ही मोठी संख्या ह्या दिलेल्या अंकापासून तयार होणारी कोणती, 624. मग आता लहानात लहान म्हणजे लहान अंक अगोदर त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, मग लहान अंक कोणता झाला, 246. मग 46 4 भाग जातो का, 4 × 4 4 × 4 2 होते, जात नाही. मग आपल्याला काय करावं लागेल की आता लहान संख्या पण 4 भाग जाणारी कोणती तयार होईल, मग इथं हो 2, 6, 4 म्हणजे 264. 4 भाग जातो का ह्याला, शेवटच्या 2 अंकाला जातो. 4 × 4 2 उरले, 24 झाले, 4 × 24 मग ही काय झाली, हो लहान संख्या झाली. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले, मोठ्यात मोठ्या संख्येत व लहानात मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करा, त्याचा फरक किती म्हणते. मग फरक काढा, 624 × 264, 4 × 4 गेले 0 राहिले, 2 × 6 जात नाही म्हणून इथला हातचा इथं घेतला, इथं राहिले 5, इथं झाले 12, 12 × 6 गेले 6 राहिले, 5 × 2 गेले 3 राहिले, म्हणजे याचा फरक किती आला मित्रांनो, 360 फरक आला. किती आला, 360. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न पाहू आपण. 5, 6, 7, 8 व 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी संख्या तयार करा की जिला 8 निशेष भाग जाईल. मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या तयार करायची की जिला 8 भाग निशेष भाग जाईल. अगो मोठ्यात मोठी म्हणले, मग मोठ्यात मोठी कोणती आहे, 97,000, 97,000, 97,000. मग आपण 97,658, 97,586 आणि 97,856. मग 97,856 शेवटी आहे, 856 भाग जाते का बघा, 8 × 8 = 8, 8 × 8 = 36, 6 = 0 दिला, 5 भाग जाणार म्हणून 0 दिला, 8 × 36 = 56. मग मोठ्यात मोठी कोणती संख्या 8 भाग जाणारी की 4 × 4 = 97,856 हा पर्याय किंवा हे उत्तर येईल आपलं. त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न पाहू आपण. 4,625 या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या संख्येस 9 निशेष भाग जाईल. मित्रांनो 4,625 या संख्येत लहानात लहान, लहानात लहान कोणती, 1 मिसळून बघा, 4,626 येते, 1 जर मिसळा पर्याय क्रमांक 1. मग 9 कसोटी काय, दिलेल्या सर्व दिलेल्या संख्येतील सर्व अंकाला जर 9 भाग जात असेल तर त्या संख्येला 9 निशेष भाग जातो. मग याची बेरीज करा, 6 × 2 = 8, 8 × 6 = 14, 14 × 4 = 18. तर मित्रांनो ह्याची बेरीज येऊ लागली 18, 1 जर मिसळला तर बेरीज 18 येऊ लागली, आणि 1 न मिसळता पहा, 4 × 6 = 10, 2 × 12 = 5, 17. मग 1 मिसळा तर 18, 18 × 9 भाग जातो, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, सहावा प्रश्न पाहू आपण. सहावा प्रश्न काय आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 निशेष भाग जात नाही. निशेष भाग जात नाही म्हणते. 11 कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या विषमस्थानी असलेल्या अंकाची बेरीज व समस्थानी असलेल्या अंकाची बेरीज
यातील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असतो त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो. मग आता आपल्याला इथं उलट विचारला प्रश्न नाही, मग आता ह्याची बेरीज करा. सम विषमस्थानी एक आणि हे सात किती झाले हो, आठ. आठ आणि सात हे सॉरी आठ आणि चार बारा झाले, आणि हे नऊ तीन बारा. वजाबाकी करा, शून्य येते, अकरानं भाग जातो. आपल्याला जाणारी नाही, जात नसलेली संख्या शोधायची. मग आता हे नऊ आणि चार तेरा, तेरा आणि एक चौदा, ह्याची किती आली, चौदा आली. मग आता इथे पहा, शून्य आणि आठ आठ, आता समस्थानचे पहा, आणि हे चौदा, चौदामधून चौदा गेले, शून्य राहिले. त्यानंतर ही संख्या पर्याय क्रमांक तीन पहा, पाच आणि सहा किती झाले हो, सहा आणि पाच अकरा, अकरा आणि नऊ ह्याची बेरीज झाली वीस, आणि समस्थानी आठ आणि एक नऊ. वीसमधून जर नऊ गेले तर वजाबाकी अकरा येते, मग ह्याही संख्येला अकराने भाग जातो. पर्याय एक नाही, दोन नाही, तीन पण नाही, मग पर्याय क्रमांक चार काय आहे ह्याची हे करून पहा. पर्याय चार तर उत्तर यायलाच पाहिजे, सात आणि शून्य सात आणि एक आठ, ह्याची किती आली हो, आठ, आणि हे पाच आणि चार नऊ. मग आठ आणि नऊची वजाबाकी वजा एक येते, म्हणून पर्याय क्रमांक उत्तर काय चार असा पर्याय आहे. पण काय संख्या 15,047 आठनी भाग हे सॉरी अकराने निशेष भाग जात नाही. चला मित्रांनो, सातवा प्रश्न आणि या भागातला शेवटचा प्रश्न पाहू. काय खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने निशेष भाग जातो. मग आता सहाने निशेष भाग जातो म्हणजे सहाची कसोटी काय, ज्या संख्येला दोनने व तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग निशेष भाग जातो. दोन आणि तीन या दोन्ही संख्येनं भाग गेला पाहिजे. मग आता दोनची कसोटी काय, एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक. मग इथं चार आहे दोननं जातो, इथं शून्य आहे म्हणून दोननं जातो, इथं चार आहे म्हणून दोननं जातो, इथं चार आहे म्हणून दोननं जातो. मग आता दोननं तर सर्वच पर्यायाला पर्यायातील संख्येला भाग झाला आहे. मग आता तीनची कसोटी पाहू. सहाची कसोटी काय, दोन व दोन व तीन या दोन्ही संख्येनं भाग गेला पाहिजे. मग तीनची कसोटी, संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर तीननं भाग, मग बेरीज करा, चार आणि सहा दहा, दहा आणि चार चौदा, चौदा आणि तीन सतरा, सतराला तीननं भाग जात नाही, पर्याय क्रमांक एक येऊ शकत नाही. दोन बेरीज करा, पाच आणि सहा अकरा, अकरा आणि चार पंधरा, म्हणजे पंधरा आणि शून्य पंधराच, मग पर्याय दोन हे उत्तर येईल मित्रांनो. त्यानंतर आपण पुढचे पर्याय पाहू, उत्तर तर आलेलं आहे पण पर्याय पडताळून पाहू आपण. नऊ सात सोळा, सोळा आणि दोन अठरा, अठरा आणि चार बावीस, बावीसला तीनने भाग जात नाही, तीन असं ते एकवीस. सहा आणि पाच अकरा, अकरा आणि दोन तेरा, तेरा आणि चार सतरा, सतराला पण तीननं भाग जात नाही. तर मित्रांनो आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक दोन. तर मित्रांनो मसावी लसावी या भागातील आपण प्रश्न प्रकार भाग एक इथं आपण संपलेलं आहे. प्रश्न प्रकार दोन पुढच्या भागामध्ये पाहू. तर मित्रांनो माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईबच्या खाली घंटीचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर इथून पुढे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल. जय हिंद. पुढच्या भागामध्ये भेटू आपण. प्रश्न प्रकार दोन आपण पाहणार आहोत या भागामध्ये. तर चला पहिला प्रश्न काय आहे, तीन पाच सात स्टार एक या संख्येला सातने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर मित्रांनो आपल्याला सातची कसोटी माहीत असणं आवश्यक आहे. याच्यासाठी तुम्ही कसोट्या आपण मागच्या भागामध्ये कसोट्या पाहिलेल्या आहेत, तर तुम्ही जर नवीन असाल तर मागच्या भागातल्या कसोट्या पहा, तुम्हाला सातची कसोटी माहीत होईल. मग सातची कसोटी काय, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाला दोननी गुणायचं आहे, आणि दोननी गुणून आलेला गुणाकार ह्या उर्वरित संख्येतून वजा करायचे.
आणि ती जर वजाबाकी शून्य किंवा सातच्या पटीत येत असेल तर त्या संख्येला सातने निशेष भाग जातो. मग या प्रकारामध्ये असे प्रश्न विचारले जातात की स्टारच्या जागी किंवा एक चौकोन दिलेला असते त्याच्या जागी कोणता अंक येईल. मग मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल की ह्या एकला जर दोन निगुणलं तर गुणाकार किती येईल हो आपला गुणाकार येईल दोन. मग आता हे दोन ह्या राहिलेल्या संख्येतून वजा करायचे ती वजाबाकी सात आलेल्या वजाबाकीला सातने भाग घेत जाऊन जर वजाबाकी शून्य किंवा सातच्या पटीत आली तर त्या संख्येला सातने भाग जातो. मग आता इथं पर्याय आपण एक एक पडताळून पाहू. सहा जर ठेवलं तर इथं काय होईल हो 3576 वजा दोन हे गुणाकार आलेलं आहे. एक स्थानी एक आहे त्याला दोन न गुणलं गुणाकाराला दोन ह्याची वजाबाकी काय आली 4753. 3574 सातने भाग जाते का 7×5=35 7×7 नाही. सहा पर्याय ठेवून सुद्धा येणार नाही. मग 9 ठेवून बघू 3579-2 उत्तर काय आलं 3577. सातनं जाते का 7×5=35 5 भाग बसला 7×7 7×7. तर मित्रांनो 9 जर ठेवलं स्टारच्या ठिकाणी तर येणाऱ्या संख्येला सातने निशेष भाग जातो. मग इथं जर 9 ठेवलं तर काय होईल 35791 संख्या तयार होईल तिला सातने भाग जातो. पहा जातो का 35791 भागिले 7 7×5=35 5×5 गेले 0 राहिले 3×3 गेले 0 वरचे घेतले 7 7×7 7×7 गेले 0 वरचे घेतले 9 7×7 9×7 गेले 2 राहिले पुन्हा वरचे घेतले 1 7×3=21 1×1 गेला 0 2×2 गेले 0. तर मित्रांनो स्टारच्या जागी जर आपण 9 ठेवलं तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण 8*9*2 या संख्येला 4ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरणार नाही असं म्हणते. तर चारची कसोटी आहे काय एकक व दशक स्थानी जे अंक आहेत त्या अंकापासून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. मग आता इथं कोणता अंक घ्यावा लागेल तर 4ने भाग म्हणजे आपल्याला प्रश्न उलट विचारलेला आहे जात नाही म्हणजे 3 अंक जर घेतले तर जातो आणि 1 अंक घेतला तर जात नाही. मग पर्याय 1 इथे 1 जर घेतला तर 12 होते 12 घेतलं तर 4×3=12 मग 1 घेतला तर 4ने चाललाय 3 घेतला तर 32 होते 4×8=32 4ने चाललाय 7 जर घेतला तर 72 होते मग 72 4ने भाग जाते का 4×4 3 उरले वरचे घेतले 2×4=38 म्हणजे 18×72 7 जरी घेतला तरी भाग 4ने जातो. मग 3 पर्याय बी नाही 1 नाही 2 नाही 3 मग चौथा पर्याय 8 घेतलं तर 82 मग 4×2=8 2 उरते जर मग उत्तर काय येणार आपलं प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार. जर 8 ठेवलं तर संख्येला 4ने भाग जात नाही आपल्याला ना कोणत्या संख्येने जात म्हणजे योग्य ठरणार नाही असा प्रश्न विचारला मग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक आपण 3 पाहू. प्रश्न क्रमांक 3 काय 6*5*4* ह्या संख्येस 9ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. तर मित्रांनो 9ची कसोटी काय दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. तर मित्रांनो आपण जर इथं 6 ठेवून पाहिलं तर संख्या कशी तयार होईल पहा 6*5=6 6 मग ह्याची बेरीज किती त्या पहा 6×6=12 12×5=17 17×4=21 21×6=27 9×1=9 9×2=18 9×3=27 मग 6 जर ठेवलं तर आपल्याला इथं काय होते 9ने भाग
जातो। सात ठेवलं तर सहा, सात ठेवलं तर सहा सात पाच चार सात, सात आणि सात तेरा आणि पाच अठरा, अठरा आणि चार बावीस, आणि सात एकोणतीस जात नाही। आठ ठेवलं तर आठ आणि सहा चौदा, चौदा आणि पाच एकोणीस, एकोणीस आणि चार तेवीस, तेवीस आणि आठ एकतीस नाही। नऊ ठेवलं तर नऊ सहा पंधरा, पंधरा आणि पाच वीस, आणि चार चोवीस, चोवीस आणि नऊ किती होतात, चोवीस आणि नऊ तेहतीस होतात। मग पर्याय कोणता येणार हो, पर्याय क्रमांक एक, जर सहा ठेवलं तर नऊने भाग निशेष भाग जातो। त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा पाहू, प्रश्न क्रमांक चौथा काय आहे, दोन तीन स्टार चार, दोन तीन स्टार चार या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे येणाऱ्या संख्येस तीनने निशेष भाग जाईल। म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक लिहिला असता तीनने निशेष भाग जाईल। तर मित्रांनो, तीनची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो। मग एक एक अंक ठेवून बघू आपण, इथं जर दोन ठेवलं तर दोन ठेवलं तर काय होणार, ही संख्या दोन तीन दोन चार म्हणजे दोन हजार तीनशे चोवीस करा बेरीज, दोन आणि तीन पाच, पाच आणि दोन सात, सात आणि चार अकरा, दोन ठेवलं तर अकरा बेरीज येऊ लागली, अकराला तीनने भाग जात नाही। त्यानंतर स्टारच्या ठिकाणी चार ठेवू, चार ठेवलं तर दोन हजार तीनशे चौवेचाळीस, दोन आणि तीन पाच, पाच आणि चार नऊ, नऊ आणि चार तेरा बेरीज येते। चार जरी ठेवलं पर्याय क्रमांक एक येत नाही, पर्याय क्रमांक दोन नाही, मग तीन शून्य ठेवून पाहू, दोन तीन शून्य चार, दोन आणि तीन पाच, पाच आणि शून्य पाचच होणार, पाच आणि नऊ, हे चार जर मिसळलं तर नऊ, म्हणजे दोन आणि तीन पाच, पाच अधिक शून्य पाच, अधिक पाच अधिक चार नऊ, मग नऊ जर बेरीज नऊ जर आली तर तीन त्रिक नऊ तीनने भाग जातो। मग पर्याय क्रमांक उत्तर काय येईल, आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू, पुढचा प्रश्न काय आहे, पाचवा प्रश्न, आठ आठ सात चौकोन या संख्येत चौकोनाच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे या संख्येस तीनने निशेष भाग जाईल। मग चौकोनाच्या जागी कोणता अंक लिहिला असता तीनने, आपण वरच्याच प्रश्नात पाहिलेलं आहे की तीनची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो। मग आता आपल्याला चौकोनाच्या ठिकाणी कोणता अंक ठेवावा लागेल की ह्यांची असा अंक ठेवावा लागेल की हे सर्व अंकाची जर बेरीज केली तर त्याला तीनने भाग घ्यायला पाहिजे। मग चार ठेवून पाहू, चार जर ठेवलं तर आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर ही संख्या तयार होते। मग आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर ह्या संख्येतील अंकाच्या बेरीज करा, आठ आणि आठ सोळा, सोळा आणि सात किती होणार तेवीस, तेवीस आणि चार सत्तावीस, तीन नम सत्तावीस तीन भाग जातो। म्हणून पर्याय उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक एक, जर चौकोनाच्या ठिकाणी चार ठेवलं तर तीनने निशेष भाग जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न, सहावा प्रश्न काय आहे मित्रांनो, सहा सात स्टार पाच चार या संख्येला नऊने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता लहानात लहान अंक असावा। प्रश्न थोडासा वेगळा विचारलेला आहे, स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता लहानात लहान अंक असावा म्हणजे त्याला नऊने भाग जातो। तर मित्रांनो, नऊची कसोटी, दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर नऊने भाग गेला तर त्या संख्येला नऊने भाग जातो, पण लहानात लहान आपल्याला अंक ठेवायचे। मग इथं लहानात लहान अंक कोणता आहे, दोन आहे, मग अगोदर दोन ठेवून बघू, सहा सात दोन पाच चार म्हणजे सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न ही संख्या तयार झाली, दोन ठेवलं स्टारच्या जागी। मग त्या अंकाची बेरीज करा, सहा आणि सात तेरा, तेरा आणि दोन पंधरा, पंधरा आणि पाच वीस, वीस आणि चार चोवीस, चोवीस बेरीज येऊ, चोवीसला नऊने भाग जात नाही म्हणून हा दोन क्रमांकाचा पर्याय येणार नाही। मग दोनपेक्षा थोडी मोठी कोणती आहे, चार, चार ठेवून बघा काय संख्या होईल, सदुसष्ट हजार चारशे चोपन्न संख्या तयार होईल इथं। मग सदुसष्ट हजार चारशे चोपन्न अंकाची बेरीज करा, सहा आणि सात तेरा, तेरा आणि चार सतरा, सतरा आणि पाच बावीस, बावीस आणि चार सव्वीस। मग चार जरी ठेवलं तरी भाग जाणार नाही, सव्वीस येऊ लागले बेरीज। मग पाच ठेवून बघा,
मग पाच जर ठेवलं तर काय होणार हो 67,554 मग ह्याची बेरीज करा 6 आणि 7 13 13 आणि 5 18 18 आणि 5 23 23 आणि 4 27 किती होऊ लागले हो बेरीज बेरीज 27 होऊ लागले म्हणजे 9 त्रिक 27 ह्या अंकाच्या बेरजेला 9 ने भाग चालला आहे निशेष म्हणून या पूर्ण संख्येला निशेष भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल आपल्या मित्रांनो 4 तर येणारच नाही कारण की एक खुली दिली आहे इथं 2 अंक दिले आहेत एकच अंक 4 तर येणारच नाही म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला मिळेल त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण चला मित्रांनो 7वा प्रश्न पाहू 7वा प्रश्न काय 9*8*7 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 9 ने पूर्ण भाग जातो ह्या स्टारच्या ठिकाणी दोन जे स्टार आहेत ते समान अंक आहे मग हे जर इथं समान अंक ठेवले तर तिला 9 ने पूर्ण भाग जातो तर स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची बेरीज किती मित्रांनो हा प्रश्न थोडासा वेगळा विचारलेला आहे असेच प्रश्न स्कॉलरशिप नवोदयला विचारले जातात मग ह्यात स्टारच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी समानच अंक आहे मग असा अंक ठेवायचा की त्याला 9 ने भाग जावा आणि त्या ठेवलेल्या अंकाची बेरीज किती असं आपल्याला विचारले मग मित्रांनो इथं जर पर्याय क्रमांक 6 जर आपण पाहिलं तर हे बेरीज समान अंक आहे मग कशाची दुप्पट आहे इथं जे अंक असेल तेच इथं आहे म्हणजे ह्या अंकाची ह्या दोन्ही अंकाची बेरीज म्हणजे त्याची दुप्पट येणार आहे मग 6 कशाची दुप्पट आहे 3 ची मग पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण 3 ठेवून बघू 9 3 8 3 7 कारण की 3 का ठेवलं तर हे 3 ज्या ठिकाणी ठेवलं इथं स्टार आहे समान अंक आहे म्हणजे इथं 3 ठेवलं तर इथे 3 येणार मग त्याची बेरीज किती विचारले मग ह्याची बेरीज पर्याय दिले मग पर्याय क्रमांक 1 मध्ये 6 जर आपण हे केलं तर ते कशाची दुप्पट आहे कारण की 3 आणि 3 6 3 ठेवलं तर ह्याची दुप्पट इथे येणार आहे 6 मग 3 जर ठेवलं आपण म्हणून ह्याची आपण कशाची दुप्पट आहे 3 ची म्हणून 3 ठेवून बघितलं मग आता ह्याची बेरीज करू अंकाची त्या अंकाच्या बेरीजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने निशेष चला बेरीज करा 9 आणि 3 12 12 आणि 8 12 आणि 8 20 20 आणि 3 23 23 आणि 7 30 तीसला 9 ने भाग जातो का नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार नाही त्यानंतर 12 कशाची दुप्पट आहे 6 ची दुप्पट आहे मग आता ह्या स्टारच्या ठिकाणी 6 ठेवून बघा 9 6 8 6 7 करा बेरीज 9 6 15 15 आणि 8 23 23 आणि 6 29 29 आणि 7 36 मग 36ला 9 ने भाग जाते का जाते 9 चौक 36 पूर्ण भाग जाते म्हणून ह्या संख्येला सुद्धा 9 ने पूर्ण भाग जातो तर मित्रांनो आपल्याला इथं जर आपण 6 अंक ठेवला तर 9 ने भाग चालला आहे मग त्या 6 अंकाची इथं 6 आणि इथं 6 ह्या दोघांची बेरीज किती झाली हो 12 मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल मित्रांनो माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिप नवोदय संबंधित गणित या विषयाचे सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील आपल्या मित्रांना माझ्या चॅनलला भेट देण्यास अवश्य सांगा त्यांचा पण फायदा होईल तर चला मित्रांनो प्रश्न प्रकार 3 पुढच्या भागामध्ये पाहू आपण जय हिंद